नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे. तर माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग पाहिली होती प्रिन्सेस कट ब्लाऊजची. तर आज आपण तीच कटिंग कापडावर कशी कट करायची ते दाखवूया. तर येथे मी कापड घेतलेला आहे. हा ब्लाऊज पीसचा मेन कपडा आहे आणि हे त्याचा अस्तर आहे. तर आपण अस्तर आणि मेन कपडा दोन्हीही कशाप्रकारे कट करू ते पाहूया. तर अगोदर मेन फॅब्रिक जे आहे ते आपण वेगळं ठेवूया आणि जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते आपण खोलून घेऊया. आता हे अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते डबल फोल्ड आहे. हे पहा, अशा प्रकारे हे डबल फोल्ड असते तर आपल्याला डबलच राहू द्यायचं आहे. आता सगळ्यात अगोदर पेपरची बॅकसाईड आपण घेऊया. पेपर कटिंगची जी आपण पेपर कटिंग केली होती त्याची बॅकसाईड आपण घेऊन येते ठेवून घेऊया. आणि या पेपरची जी बॅकसाईड आहे त्याची आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे फक्त आउटलाईन करून घ्यायची आहे. कपडा अगोदर कट करायचा नाही आहे, कपडा आपण नंतर कट करूया. कपडा थोडासा फिरवून घेऊया आणि आता फ्रंट साईडचे पार्ट जे आहेत ते ठेवून आपण मार्किंग करून घेऊया. तर जेथे पण कपडा ॲडजस्ट होईल त्या हिशोबाने ठेवायचं आहे. तरी पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे ॲडजस्ट करून आपल्याला याची पण आउटलाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर कटोरीचा जो पार्ट आहे तो पण ठेवून घ्यायचा आहे. जेथे पण कपडा ॲडजस्ट होईल तेथे ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण कटोरीची जी साईड आहे ती पण आखून घेतलेली आहे. जेथे पण कपडा ॲडजस्ट होईल, तुम्हाला असं वाटलं कपडा ॲडजस्ट होणार आहे येथे, तर तेथे तुम्ही करू शकता. आता आपण जशी पण आउटलाईन करून घेतलेली आहे आपण कटिंग करून घेऊया. फक्त कटिंग करताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. इथपर्यंत सरळ रेष होती आणि इथून नंतर ही कटोरीची साईड कट करायची आहे. फ्रंट साईड आपण साईडला करून घेऊया अगोदर. तर हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे तीनही पार्टची आपण कटिंग करून घेतलेली आहे, वेगळे काढून घेतलेले आहे. आता मेन फॅब्रिकवर कटिंग करूया. त्यासाठी मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. हे पण डबल फोल्डच ठेवायचं आहे आणि सुईच्या साईडने आपल्याला सर्व पार्ट कापून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, मेन फॅब्रिकवर सगळ्यात अगोदर बॅकसाईड ठेवून घ्यायची आहे. जो आपण अस्तर पीस कट केलेला होता त्याची बॅकसाईड मी ठेवून घेतलेली आहे. बंद साईड ह्या साईडने आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की बंद साईडने आपल्याला बॅकसाईडची कटिंग करायची आहे आणि जी अस्तरची साईड आहे बंद ती पण बंद साईडनेच ठेवायची आहे. आणि आता थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे अगदी क्वार्टर इंच आणि कटिंग करून घ्यायची आहे. खूप जास्त कपडा ठेवायचा नाही आहे साईडमध्ये, अगदी क्वार्टर इंच कपडा इतका ठेवायचा आहे. कारण जर कधी शिवताना वगैरे अस्तर पीस जर हल्ले गेला तर तो कमी जास्त होणार नाही, त्यासाठी अगदी क्वार्टर इंच कपडा एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचा आहे. बॅकसाईड कट झाल्यानंतर फोल्ड करून ठेवायचे. थोडासा कपडा फिरवून घेऊया आणि आता फ्रंट साईड कट करून घेऊया.
फ्रंट साइडचा एक भाग आपण ठेवून घेऊया. यामध्ये पण जिथे पण कपडा तुम्हाला ॲडजस्ट होईल तिथेच तुम्हाला कपडा ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. क्वार्टर इंच मार्जिन येथे पण सोडायचं आहे. खालच्या साईडने पण क्वार्टर इंच मार्जिन सोडायचं. फ्रंट साइडचा पार्ट पण काढून घ्यायचा आहे. त्यानंतर कटोरीचा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कटोरीचा पार्टही ठेवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कटोरीचाही पार्ट आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स तीनही पार्ट आपल्याला अशा प्रकारे वेगळे करून घ्यायचे आहेत. खूप सोपी कटिंग आहे. तर फ्रेंड्स याचा तिसरा पार्ट मी नक्कीच अपलोड करेल, याची स्टिचिंगसुद्धा. तर फ्रेंड्स थँक्यू व्हिडिओला माझ्या पूर्ण पाहिल्याबद्दल आणि तुम्ही जो इम्पॉर्टंट टाईम मला देता त्यासाठी थँक्यू सो मच फ्रेंड्स. व्हिडिओ जर आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. सो थँक्यू फ्रेंड्स.